नृत्य अवकाशाच्या रिकाम्या पोकळीवर शरीराच्या लयबद्ध हालचालींनी चितारलेलं एक नितांत सुंदर चित्र. संगीताच्या सुरांवर आणि तालाच्या हिंदोळ्यावर झुलणारी एक समर्थ देहबोली. नृत्य म्हणजे मानवी भावभावनांचा आविष्कार, शृंगारापासून शांतीपर्यंतच्या सर्व अवस्थांचा एक रसप्रसन्न अनुभव. आज ललित कलांमधली एक लोकप्रिय कला म्हणून नृत्य ओळखलं जातं. सुशिक्षित होत असलेल्या अनेक मुलींना या कलेचा संस्कार हवाहवासा वाटतो. शहराशहरातून होणारे नृत्याचे कार्यक्रम आणि रसिकांची त्यांना मिळणारी दाद यातून आपल्या सहज लक्षात येतं, नृत्य ही आज एक प्रतिष्ठित कला बनली आहे. पण सुमारे 50-60 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात ही अवस्था नव्हती. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या शास्त्रीय नृत्य शैलींचा समाजाला जणू विसर पडला होता. चांगल्या घरातल्या मुलींनी रंगमंचावर नर्तन करणं हे अनेकांना कमीपणाचं वाटत होतं. या अवस्थेत बदल घडवून आणला एका ध्येयवेड्या स्त्रीनंच. ती सुशिक्षित, पुरोगामी विचारांची, साहित्य आणि संगीत याचे संस्कार बालपणापासूनच झालेले. लेखिका, प्राध्यापिका, डॉक्टर, इंजिनियर यातलं काहीही होऊ शकेल अशी बुद्धिमत्ता. पण ती नृत्याकडे वळली. सतत अभ्यास आणि परिश्रम यामधून आपला व्यासंग तिनं वाढवला. नर्तन ही तिची जीवनवृत्तीच बनली. कथक या नृत्य शैलीच्या भारताच्या नकाशावर तिनं महाराष्ट्राचं नाव मानानं आणून ठेवलं. तिचं नाव गुरु पंडिता रोहिणी भाटे. माझ्या जीवनात एक मुख्य प्रेरणा म्हणजे माझ्या वडिलांच्या विचारांची होती म्हणजे आहे अजूनपर्यंत सुद्धा. वडील माझे अतिशय प्रगत अशा विचारांचे होते, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत आणि एकंदर शिक्षणाच्या बाबतीत, एकंदर व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या बाबतीत. त्यांचं असं मत होतं की स्त्री ही जी घरातून मूल करीत बसते आणि स्वतःची आयडेंटिटी विसरते, गमावून बसते, तसं होताच कामा नाही. स्त्रीचं व्यक्तिमत्व फुलत राहिलं पाहिजे आणि ते फुलवण्याची सर्वस्वी जबाबदारी तिची आहे असं त्यांनी मानलं होतं. ते विधूर होते आणि माझी आई कर्व्यांच्या आश्रमातली बालविधवा होती, तर वडिलांनी तिच्याशी विवाह केला आणि हा विवाह महाराष्ट्रात खूप गाजला. असाही एक दंडक होता माझ्या वडिलांचा की काही वाटेल ते क्षेत्र तुम्ही घ्या, निवडा, परंतु ते निवडल्यानंतर त्याची खोली आणि व्याप्ती दोन्हीचं मोजमाप तुम्ही करायचं आहे. त्याच्यात बुडल्याशिवाय आणि ठार तळ पाहिल्याशिवाय किंवा उंच जाऊन अगदी आकाशाच्या पलीकडे जाऊन पाहिल्याशिवाय थांबायचं नाही. वृंदावन धा को वृंदावन धा वृंदावन धा को वृंदावन
भाटे कुटुंबातल्या या पाच बहिणींपैकी प्रत्येकीनं एका स्वतंत्र क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली. यातल्या सुनंदा उर्फ रोहिणी उर्फ बेबीला मात्र आपण नृत्याच्या वाटेनं जाणार आहोत याची तेव्हा कल्पनाही नव्हती. नृत्य करावं असं मनात येणं याला काहीही कारण नव्हतं आणि एकही वर्ग नव्हता किंवा कोणी शिक्षक नव्हते किंवा वेल नोन गुरु नव्हते किंवा महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात त्यावेळेला काय मी फिरले होते असं नाही, परंतु पूर्ण मुंबई ह्या दोन शहरांशी माझी जवळीक होती आणि त्या दोन्ही शहरातूनसुद्धा नृत्याचा एवढे कार्यक्रम होणं किंवा हे होणं असं नव्हतं, त्यामुळे ते मनात यायला काहीच कारण नव्हतं. पण माझी थोरली भगिनी जी होती कालिनी तिचं नाव, ती अशी खुशी नेचरची अशी स्वभावाची होती, तिला प्रत्येक गोष्ट करायला हवी असे. ती गाणं शिकत होती, मणिपुरी नृत्य शिकत होती आणि कथ्थक शिकत होती आणि ते एका अगदी मोठ्या गुरुजींच्याकडून, म्हणजे जिला डान्स हे करिअर करायचं नव्हतं तिला उत्तम गुरु सुरुवातीला मिळाले आणि माझा काही तसा पत्ताच नव्हता. जे शिक्षण सुरू झालं होतं ते थातूर मातूर होतं, मी म्हटलं त्याला काही नाव देणं शक्य नव्हतं. पण त्यानंतर जी गोडी उत्पन्न झाली त्याच्यामुळे मी पुण्यात जे कोण शिक्षक नृत्य आपण नर्तक आहोत म्हणून सांगतील आणि येतील त्या सगळ्यांच्याकडे मी शिकलेली आहे. म्हणजे तसे माझे गुरु खूपच झाले आत्तापर्यंत, निदान 10-12 तरी तसे झाले. त्यानंतर खरोखर गुरु मिळेपर्यंत 5-7 वर्ष गेली माझी. परंतु ह्याच्या दरम्यान, ह्या मुसाफरीच्या दरम्यान मला कळलं की मी शिकते ते काहीतरी कथकच्या जवळचं आहे. त्या ते भरतनाट्य नाही, ते कथकली नाही, असं उलट्या बाजूने हे नाही ते नाही असं नेती नेती करत मी ह्या ब्रह्मापर्यंत पोचले की हे आहे ते कथक असावं कथकच्या जवळचं म्हणून. मग मी शोधायला सुरुवात केली की मला कुठे चांगले गुरु मिळतील का. तर सोहनलालजी म्हणून मला गुरु 3 महिन्यासाठी केवळ मिळाले. तेव्हा त्या कथकला, त्या नृत्याला कथकचा आकार आला की हे नक्की कथक आहे. इथपर्यंत माझी प्रगती झाली. ते 3 महिन्यामध्ये ते तिथून निघाले आणि मद्रासला गेले. तोपर्यंत वैजयंती मला पुढे येत होती आणि त्यांना तिचं डायरेक्शन, तिचं डान्स डायरेक्शन करायचा चान्स मिळाला म्हणून ते निघून गेले मला न सांगता. मग मी पुन्हा हाय हाय करीत पुण्याला येऊन पोचले आणि शोध म्हणजे सुरू झाले की आता कोणाकडे शिकू. इथपर्यंत झालं ते मग मुंबईला जायला मी सुरुवात केली. माझे बंधू मुंबईला होते, तिथे राहण्याची सोय होती. त्यामध्ये 2 गोष्टी साधल्या. एक म्हणजे हे कथकचं शिक्षण थोडं कासवाच्या गतीने पुढे चाललं ते झालं. आणि मुंबईत जाण्या येण्याच्या दरम्यान तिथे जे जे काय नृत्याचे कार्यक्रम होत होते ते मी सगळेही अटेंड करून सगळे पाहत होते. त्यामुळे आजूबाजूची माहिती नृत्याबद्दलची की त्यात शैली असतात, त्याच्यात आपली शैली कुठली ती आपण निवडायची असते, निवडली की त्याला चिपटून धरून राहायचं असतं, त्याच्यात अभ्यास करायचा असतो, ह्या गोष्टींचा थोडा थोडा खुलासा झाला. पण 1-2 वर्ष झाल्यावर मला असं कळलं की ते गुरुजींच्याकडलं ज्ञान संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे ते दुसऱ्या भाषेमध्ये दुसरे बोल म्हणून पण त्याच गोष्टी शिकवत आहेत हे लक्षात येण्या इतपत प्रगती माझी झाली होती. म्हणून मी जरा फ्रस्ट्रेटेड अशा स्थितीत होते. त्याच्यात ते गुरुजी खूप आजारी पडले आणि ते म्हणाले की बघ, मला आता तुला पुण्याला येऊन शिकवणं किंवा तू मुंबईला जिथे राहतेस तिथे येऊन शिकवणंसुद्धा शक्य नाही, तर तू मी जिथे राहतो तिथे येशील का. मी हो म्हणून टाकलं आधी आणि नंतर त्यांनी जो पत्ता दिला तो मी लिहून घेतला. तो रेड लाईट एरियाचा फोरस रोडचा पत्ता होता. माझे काका म्हणाले मी तुला घेऊन जाईन. तर ते आणि मी असे आम्ही 2 दिवसांनी तिकडे गेलो. असं 10 दिवस मी जवळजवळ गेले तिथे. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मला अतिशय फ्रस्ट्रेशन आलं होतं की आता मी काय करू पुढे. आणि अशा अवस्थेमध्ये मुंबईला मी गेलेले असताना मी त्या ह्याच्याकडून येत होते, गिरगावातून चनी रोड स्टेशनकडे चालले होते घरी जाण्यासाठी. जाताना मला अगदी अनावर रडायला यायला लागलं. ते अश्रू गाळत गाळत मी जात असताना समोरून साक्षात मोहनराव कल्याणपूरकर आले, माझे गुरुजी. ते म्हणाले का गं तू रोहिणी का.
म्हटलं हो. मग अशी रडत रडत का चालली आहे? मी म्हटलं मी असं कथक शिकते, शिकले 2 वर्ष 2.5 वर्ष, पण मला उत्तम अस्सल प्रकारचं शिक्षण कुठे मिळेल ह्याची काही कल्पना नाही. आणि त्या आता माझे गुरुजी पण त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते शिकू शकत नाही, तर मी काय करू असं मला वाटतं आहे आणि हताश वाटतं आहे. ते म्हणाले बघ, तू जर का लखनऊला यायला तयार असलीस तर मी तुला शिकवेन. मग तिथपासून माझी ती पुणे मुंबईची जी गाडी होती त्याची वळण घेऊन पुणे मुंबई आणि लखनऊ अशी सुरू झाली. आणि तिथपासून मात्र खरोखरी म्हणजे बरोबर कथकचा आकार असलेल्या कथक हाच त्याचा विषय असलेलं असं शिक्षण माझ्या लेखी आलं आणि एक सुरळीत वाट सुरू झाली असं मी म्हणेन. कथक नृत्यामधल्या विविध शैलींपैकी लखनऊ घराण्याचं आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या लखनऊ शहराकडे रोहिणीताई गेल्या जयपूर शैलीचे एक समर्थ गुरु मोहनराव कल्याणपूर यांच्याकडून तालीम घेण्यासाठी. लखनऊला जायला सुरुवात झाल्यानंतर पहिला प्रश्न मोहनरावने मला विचारला की तू आत्तापर्यंत काय काय शिकली आहेस. काही तसं सांगण्यासारखं काही फारसं नव्हतंच. मी म्हटलं हे पण पुष्कळ असे मी बोल एकत्रित केलेले आहेत म्हणून त्याचा हा केला आहे, संग्रह केला आहे. तो संग्रह म्हणून मी त्यांना ती वही दाखवली, त्यांनी चाळली आणि कचरा आहे फेकून दे. मग कचरा नसतो ते काय असतं हे मला बघायचं होतं. आणि मोहनरावने शिकवायला सुरुवात केली तेव्हा कळलं की खरोखर ते म्हणत होते ते खरं होतं. ती भाषा जी होती ती अनोळखी होती, पण साहित्यिक भाषेचं सौंदर्य मला अगदी लहानपणापासून असल्यामुळे ह्या नादाच्या भाषेमध्ये सुद्धा मी चटकन आरपार जाऊ शकले. पण ती जी भाषा तिथे सुरू झाली आणि सुंदर सुंदर बंदिशी मला मिळाल्या त्यांनी मला एकदम एकाएकी श्रीमंत मनुष्य होतो तसं झाल्यासारखं वाटलं. ते पचायला अर्थातच अवघड होतं, त्याच्यावर मेहनत पुष्कळ करावी लागली, पण काहीतरी आपल्या हातात आलं आहे असं नक्कीच फिलिंग येऊन थोडा आत्मविश्वास आला. तिथे मी लखनऊला जी राहत होते ते राहण्याचं ठिकाण आणि सगळंच एकंदर इतकं मलूल आणि उदास होतं. एकटीने राहायचं आणि कथकचा अभ्यास करायचा जो समजत नव्हता आणि पल्ले पडत नव्हता लवकर, त्याच्या 2-4 गोष्टी म्हणजे ते सगळं मी तिथे राहिले ह्याच्यात माझ्या नृत्यामध्ये कथक पण उतरलं. नाही तर कथक आपण मुंबई पुण्याकडे शिकलो तर त्याला एक मराठी टच येतो आणि तो काय तो स्वाभाविक कथकचा नव्हे. तर माझ्या कथकच्या सुरुवातीलाच मी लखनऊला राहिल्यामुळे मला तिकडली तहजीब समजली, तिथले मला कथकचे कुळाचार समजले आणि मोठे मोठे मॅरिज कॉलेजमध्ये म्हणजे भातखंडे कॉलेज आज त्याचं नाव आहे, तिथे रातंजनकरांच्यासारखे मोठे विद्वान प्रिन्सिपल होते आणि ते तिथे असल्यामुळे मोठे मोठे गुरु सगळ्या क्षेत्रातले तिथे परीक्षा घ्यायला यायचे आणि सतत त्यांचा राबता असायचा. हे सगळे लोक मोहनराव प्रिमायसेसवरच राहत असल्यामुळे त्यांच्या खोलीत बसून त्यांच्या गप्पा चालायच्या, सांगीतिक गप्पा. तिथे मी कोपऱ्यात उंदरासारखी बसलेली असे ऐकत की काय चालल्यात गप्पा त्या, आणि त्याच्यातल्या त्या सगळे त्यांचे किस्से आणि ऐकताना रियाज कसा करावा किंवा अमक्या बंदिशीचा अमका जोड कसा आहे त्याचं मर्म काय आहे अशा कथा आणि असं ऐकून ऐकून मला त्या वातावरण ते आपण ग्रहण करायला पाहिजे. ते एरवी कोणी वातावरण शिकवणार नाही, ते शिकायला आपोआप मिळालं तिथे आणि त्या तो बाज आला आणि एकंदर त्याचा कॅनव्हास कळला कथकचा केवढा मोठा आहे तो. सगळा मार्ग माझा बरोबर आहे असं कळत असतानाच एक घाला घातला मोहनरावनी. ते म्हणाले की रोहिणी म्हणे तू चांगलं सगळं शिकतेस, तुझं ग्रास धारणा चांगली आहे, सर्व तुला लवकर येतं, पण तुला शैली नाही आहे टिपिकल कथकची असं हे असं म्हटल्यावर जे माझा वज्राघात झाला माझ्यावर. एकतर शैली म्हणजे काय नक्की असं त्याची व्याख्या कोणी करू शकत नाही असं शैली हा शब्द आहे. मी त्यांना म्हणत होते की ते पिन पॉईंट करून सांगा शैली नाही म्हणजे काय आहे, मग ते सुधारायला म्हणून मी काय केलं पाहिजे. ते तसं सांगत नव्हते, ते म्हणाले तू करत राहा म्हणजे तुला येईल आणि शैली पण काय आहे ते समजेल असं. त्यांनी माझं काही समाधान होईना. मग मी त्यांना असं म्हटलं की मी मुंबईला लक्ष्मी महाराजजी राहतात तर तिथे जाऊन शिकू का. ते म्हणाले की जा, ते माझ्यापेक्षा मोठे गुरु आहेत, तुझं तिथे सगळं काही कल्याण होईल, तू जा. लक्ष्मी महाराजांच्याकडे गेल्यानंतर एक महिनाभर झाल्याबरोबर मला असं कसं कोणाचं उमगलं की एक छोटीशी चूक होती
मी गुडघ्यात विचित्र वाकत होते आणि त्यांनी ते तो स्टान्सच अफोर्ड दिसत होता, एवढीच गोष्ट होती. तो स्टान्स बदलल्याबरोबर एक काहीतरी सुखस्थिती माझ्या शरीरात आली असं मला कळायला लागलं. आणि हे एक मर्म आहे नृत्याचं, की जे तुम्ही नाचता ते नाचत असताना जर तुम्हाला सुख वाटत असेल, सर्वांगी सुख वाटत असेल, सर्व अणुरेणूंच्यामध्ये काहीतरी अलाइनमेंट आहे आणि सगळ्यांचं एकमत आहे असं वाटत असेल, तर ते खरं विज्ञान आपल्याला कळलं त्या 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 कलेचं असं मी समजेन. हे लक्षात आणून दिल्यावर प्रत्येक कण जोडला गेला आतून, जो बाहेरून आपण जोडायचा प्रयत्न करतो चुकीने तो आतून जोडला गेला. आतून जोडला गेल्यावर त्याला एक संध असं अगदी तंबोरा लागलेला तंबोरा कसा जवारीला दार असतो तसं शरीर ते त्याच्यामध्ये एकदम सुरेल झालं सर्वत्र. त्यांचं म्हणणं असं होतं की कथा कहेसो कथक, हे जे काय एक कहावत म्हण आहे त्याच्याप्रमाणे, म्हणजे प्रत्येक कथकच्या आविर्भावामध्ये अभिनयाचा भाग असलाच पाहिजे. नुसतं नृत्य त्यांना मान्यच नव्हतं की ते आपल्या त्या परंपरेत बसत नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणून सर्व अभिनयाच्या अंगानेच शिक्षण होतं, त्याच्यात अतिशय लालित्य होतं, लालित्यपूर्ण अशी त्यांची शैली होती. ह्या तरीचा तो अनुभव आल्यानंतर मला वाटलं की आता काही आपल्याला अडचण पुढे नाही. पण तेवढ्यात ते म्हणाले की जे फटाफट पाय तू मारतेस ते तू बंद कर, कारण पदन्यास म्हणजे तो तसा नाही, पाय मारायचे परंतु पायाचा म्हणून स्वतंत्र आवाज नाही, फक्त घुंगरूंचाच आवाज आला पाहिजे. आणि मोहनांच्याकडे जो मी तत्कार किंवा पदन्यास शिकले त्याच्यामध्ये असं होतं की पायांची ती चपत आल्याशिवाय तत्कार व्हायचंच नाही. त्याचं एक सौंदर्य काही वेगळंच आहे की ज्याच्यामुळे त्या लयीचा आणि लयाविष्कारांचा एक फार मोठा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो त्या आवाजामुळे. तोच आवाज तिथे काढायचा म्हणून आटापिटा करून त्याच्यावर एवढी मेहनत घेतलेली होती की पाय टाकलं की फटकन वाजलंच पाहिजे असं वाटायचं, असं व्हायचं. आणि गुरुजींनी सांगितलं की आवाज आला नाही पाहिजे, फक्त घुंगरूंचा आवाज आला पाहिजे. ह्या दोन्हीचा मेळ घालता घालता माझी अगदी पंचायत झाली. नंतर एकदम एक शक्कल सुचली की म्हणजे अगदी ऐकायचं गुरुजींचं ते बरोबर आहे पण ए टू झेड ऐकायचं असं नाही, आपली बुद्धी थोडी वापरायची. आणि त्याच्यात मी असं ठरवलं की तेही करायचं आणि हेही करायचं ह्याचा मेळ घालायचा. दोन्हीचा रियाज पुन्हा सुरू झाला आणि त्याचं जे कल्बिनेशन झालं त्याचा एंड रिझल्ट वॉज फॅन्टॅस्टिक. पासून सुखकारक असा प्रवास सुरू झाला.
रोहिणीबाईंचा दिवसाचा सर्वाधिक काळ जातो आपल्या लाडक्या शिष्यांना नृत्याची तालीम देण्यात. आंबाडाया असं धरायचं असेल तर असं धरून तो असा फोडून असा सोडावा. सगळे केस एका बाजूला आण. एका छोट्या हॉलमध्ये नृत्य भारती ही संस्था गेली अनेक दशकं कार्यरत आहे. देशी परदेशी अनेक शिष्यांनी इथे नृत्याचे धडे गिरवले आहेत. के दाखवायचे असले तर ते असे प्लेफुली मजेने हलवावे आणि हलवावे. ती स्त्रीची जी एक व्हॅनिटी असते ना की कुठल्या सगळ्या कोणातून आपण कसे दिसतो. नृत्य भारतीचा स्वतःचा असा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. त्यानुसार पारंपरिक नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण या इथे दिलं जातं. शिष्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट बिनचूक असावी याविषयी रोहिणीबाई अतिशय दक्ष असतात. हस्तसंचालन, पदन्यास, लयकारी अशा तांत्रिक अंगांच्या जोडीला अभिनयातले बारकावेही रोहिणीबाई अतिशय सूक्ष्मपणे शिकवतात. बरोबर धरून संधान असं घेऊन त्याच्यातून रोहिणीबाईंचा नृत्यामधला अभिनय पाहताना असं लक्षात येतं की जी भूमिका त्या नृत्यामधून मांडत आहेत तिचा सखोल विचार त्यांनी केला आहे. हा असा शृंगार पूर्ण होतो. एक राहिलं दुपट्टा किंवा तो ती चुन्नी चुनडी कशी घ्यायची तर असं करून ती साफ करायची आणि माझी पाठी मागून म्हणजे आपण खरं घेतो ते वस्त्र जसं लहान असतं. मेबी त्यांनी कथक नृत्यावर आणि त्याच्या परंपरेवर अतिशय मनापासून प्रेम केलं आहे आणि त्यांची कथकवर अतिशय निष्ठा पण आहे. आपल्या विद्यार्थिनींमध्ये पण ती निष्ठा बाणवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे. इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर आता मागे वळून पाहताना मला असं वाटतं की कथक नृत्याच्या क्षेत्राला लाभलेल्या त्या जणू एक तत्वज्ञ आहेत. त्यांनी खरोखर आम्हाला असं घडवलं आहे की कथक नृत्यशैलीचं माध्यम अगदी समर्थपणे आमच्या हवाली केलं आहे. त्याच्यामुळे मग मनाला जे काही भिडतं मग तो एखादा कलाविचार असेल, भयानक किंवा चांगला प्रसंग असेल, नाही तर कविता, एखादं संगीत, एखादी व्यक्ती यांच्यावरची माझी जी काय प्रतिक्रिया येते ती मला माझ्या माध्यमातून सांगायला जमतं आणि ही कुवत मला देऊन त्यांनी मला एक आयुष्यभरासाठी एका सुखद बेचैनीचं वरदानच दिलंय. अगदी सुरुवातीला त्यांचं एक असं स्वप्न होतं की महाराष्ट्राला स्वतःची अशी शास्त्रीय परंपरा नसल्यामुळे सारखं दिल्लीला, म्हणजे कथकच्या संदर्भात बोलताना मी म्हणते की दिल्लीला जाणं भाग होतं, तर तसं न होता इथल्या इथे महाराष्ट्रात पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हे त्यांचं स्वप्न त्यांनी पुरं केलं याची एक साक्षीदार मी आहे. 50 वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांच्याकडे 1949 साली शिकायला गेले त्यावेळच्या पुण्यामध्ये चांगल्या प्रतिष्ठित घराण्यातल्या मुलींनी नाचगाणं शिकायचं म्हणजे टीका ओढवून घ्यायची. पुरुष नर्तकाकडे शिकणं म्हणजे तर शांतम बापू. तर त्यावेळेला एक रोहिणी भाटे यांचाच एक स्त्री कलाकाराचा असा क्लास होता की जो अशा आमच्यासारख्या शिकणाऱ्यांना एक दिलासा होता. आज मी तिला दिल्लीमध्ये तर अध्वर्यू कथकचे आहेतच मोठमोठे, पण त्यांच्याकडे शिकूनही इकडे काहीतरी शिकावं आणखीन किंवा काही शिकण्यासारखं आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि दिल्लीहून आज इथे शिकायला विद्यार्थी येतात. आज पुण्यामध्ये जे नृत्याचं स्थान दिसतं त्याचं सगळं श्रेय मी बेबीतेनं देईन की त्यांनी जर धाडस केलं नसतं आणि त्यांनी पुरुष नर्तकाकडे शिकायचं धाडस आमच्याही आधी 10-12 वर्ष केलं, ते संघर्ष त्यांनी जर केला नसता तर आम्ही आमच्याकडे आज ज्या मुली येतात त्यांना इतक्या सहजपणे नृत्य शिकू शकलो नसतो. काहीतरी खूप छान आपण वर्थवाईल कमिटमेंटनं करतो आहोत असं ज्यांच्या संबंधात जाऊन ज्यांच्या परिसरात जाऊन वाटावं अशी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती बेबीताई होती. एक गोष्ट कदाचित काही लोकांना माहिती नसेल की
रोहिणीबाईंचं संस्कृतचा अभ्यास एवढा होता आणि त्यामुळेच मला वाटतं त्यांनी पुढे पूर्ण अभिनय दर्पणाचं अतिशय सुंदर असं मराठीमध्ये पूर्ण भाषांतर केलेलं आहे. गीतगोविंदासारख्या काव्यावर त्यांनी पूर्ण नृत्यनाट्य बसवलं. लोक त्यातली एखाद दुसरी अष्टपदी करतात पण त्यांनी नृत्यनाट्य बसवलं. प्रत्येक मुलीची काळजी त्या एका आईप्रमाणे घेतात, म्हणजे अगदी एखाद्या आईसारखंच त्या आम्हाला योग्य ते परिपूर्ण संस्कार करून वाढवत आहेत, फुलवत आहेत. बेबी, त्यांच्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे असं की त्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी असते विद्यार्थ्यामध्ये की त्यावेळेला आम्ही जर काही नीट शिकू शकलो नाही, आम्ही जर काही प्रॅक्टिस नीट केली नाही त्यांच्या मनासारखी आणि नीट परफेक्शन मिळवलं नाही किंवा कुठे स्पर्धेमध्ये कार्यक्रमात आम्हाला अपयश आलं तर त्या आमच्या आधी त्याच हिरमुसल्या व्हायच्या आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला त्या हिरमुसल्या झाल्यात म्हणून आम्हाला दुःख व्हायचं. म्हणजे तेव्हा मी लहान असल्यामुळे बेबी ते एकदम मला एखाद्या प्रेमळ आजीसारख्या शिकवायच्या. ती गत असते ती नजाकतीने करायची असते. ती जर मला जमली नाही तर बेबी ते व्यवस्थित समजावून सांगतात आणि एखाद्या वेळेला जर चांगली जमली तर एकदम शाबासकी देतात. वाढदिवसाला त्या आम्हाला कवितांची पुस्तकं बक्षीस द्यायच्या. माझ्याकडे अजूनही ती पुस्तकं 2-3 आहेत. वसन बापट, विंदा करंदीकर, पाडगावकर ह्याच्यावर आमची साहित्याची जाण त्यांनी पोचली. त्या स्वतःच काव्य लिहितात, त्याला स्वतःच संगीत देतात आणि त्याच्यावर नृत्याचा साज चढवतात आणि त्यांच्याकडे ह्या आम्ही रचना केली खूप वर्ष शिकतोय, त्यांच्या रचना त्या बघतोय, इतक्या अप्रतिम असतात आणि इतके गुण एकाच व्यक्तीमध्ये आढळणं खूप दुर्मिळ असतं. सोनपेक्षा त्या माझ्या गुरु म्हणून जास्त जवळीक वाटली. पहिल्यापासून आजपर्यंतही त्याच नात्याचं महत्त्व पण मला जास्त वाटतं. त्याची 2-3 कारणं आहेत. कारण पहिल्यापासून त्यांनाही घरगुती गोष्टीत खूप इंटरेस्ट नव्हता, मलाही तसं नव्हता, त्यामुळे आम्ही त्या नात्याने विशेष एकमेकांशी कधी खूप बोललेलं पण नाही मला आठवत. नेहमी आम्ही गाणं, डान्स, थिएटर याच्यातच आम्ही बोललो. कधी मतभेद झाले ते सुद्धा ह्याच्यात झाले आणि खूप प्रेम राहिलं ते पण ह्याच नात्यात राहिलं. मागच्या 1 महिन्यात 15 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग मला सांगायला आवडेल की त्यांच्या प्रोग्राममध्ये ते मेनली बोलण्याचा प्रोग्राम होता. त्याच्यानंतर एक छोटा पाठ त्या स्वतः पण करायला जेव्हा आल्या स्टेजवर तोपर्यंत त्यांनी बोलत होत्या, त्यामुळे चष्मा घातलेला होत्या, सांगत होत्या, एक्सप्लेन करत होत्या. नंतर जेव्हा त्या आल्या तेव्हा त्यांनी तो चष्मा काढला आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा जसं काही ते वय किंवा इतका वेळचं जे काही चेहऱ्यावर थकणे असतं किंवा सर्व निघून गेलं आणि एकदम असं जे त्यांना जे फील होत होती भावना ती सर्व सहज शेवटच्या लाईनपर्यंत पोचत होती. आज त्या 80 वर्षाच्या वयाला सुद्धा नाचतात ह्याची खूप वाखाणणी किंवा कौतुक होतं. म्हणजे लोक म्हणतात की काय 80 वर्षाचा नाचा, पण त्या नाचतात ह्याचं पाठीमागे काय आहे? तर आपण जे असं म्हणतो की काया वाचा मने करून सगळं सर्वस्व आम्ही परमेश्वराला वाहतो, नारायणाच्या प्रती आमचं सगळं समर्पण, मी जे जे करतो ते नारायणाला समर्पण हो, अशी भावना त्यांची नृत्याबद्दल आहे. त्याच्यामुळे त्या जे जे काही करतात बुद्धीनी, मनानी, शरीराने, ते सगळं नृत्यासाठी करतात आणि अशी 100% त्यांचं समर्पण नृत्याकडे असल्यामुळेच त्या 80व्या वर्षी फिजिकली नाचू शकतात. तसं गुरुपौर्णिमा म्हणून एक नृत्य भारतीची नेहमी दरवर्षी होत असते, तर त्या गुरुपौर्णिमेच्या मागे त्यांचा एक हेतू असा की क्रिएटिव्हिटी डेव्हलप व्हावी, तर म्हणून प्रत्येक विद्यार्थी बसून मला गुरुदक्षिणा द्यायची. मला पैशांच्या रूपामध्ये किंवा इतर काही रूपामध्ये नको आहे, ही मला हवी ती तुमच्याकडनं काहीतरी क्रिएटिव्ह वर्क व्हावं आणि त्यासाठी लागणारं सगळं उपलब्ध करून त्या देत असत.
कला ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ती कला म्हणून, माध्यम म्हणून. कलेतनं जेव्हा फक्त कलाकार दिसतो तेव्हा ती कला श्रेष्ठ नसते. कलाकाराच्या पलीकडे जाऊन ती कला पोचली पाहिजे आणि तो आविष्कार मला बेबीताईंच्या स्वतःच्या नृत्यातून कायम जाणवत आला. जर्मनीत मी जेव्हा गेले शाकुंतलची कोरिओग्राफी करायला, तर त्याच्यासाठी बॅले स्कूलमध्ये जाणारा एक अतिशय चांगला नर्तक त्यांनी मला दिला होता आणि तो आणि मी एकत्र काम करत होतो. तर त्याला शिकवत असताना अडचण कुठे आली, शिवाबद्दलचं जी भक्ती आहे ती दाखवायची, ते एक्सप्रेशन दाखवायचं आहे. आता भक्ती म्हणजे काय, भक्ती आमच्या काय आयुष्यात ह्या तऱ्हेचं डिवोशन ह्या तऱ्हेचं आम्हाला काही माहिती नाही, अनुभवालाच आलेलं नाही. मग मी जरा विचारात पडले, मी म्हटलं तुमचे टीचर्स वगैरे जे कॉलेजमध्ये स्कूल्समध्ये असतात त्यांच्याशी तुम्ही कसं वागता, म्हणजे ते काय ते फ्रेंडली आहे ह्याच धर्तीवर, ते त्या क्लासेसमध्ये टीचर्स असतात, बाकी काही त्यांचा संबंध नाही. मग त्याच्यानंतर तुमचे पेरेंट्सशी तुम्ही कसं, त्यांचा तर काहीच संबंध नाही, म्हणजे फ्रेंडलीनेसचीही नाही आणि कशाचीच नाही, जन्म देण्याशी संबंध आहे, असे म्हणजे त्या जर्मनीतल्या ते वातावरण असं होतं. मग मी म्हटलं मग राहू दे, एक्सप्रेशनचं आपण सोडूनच देऊ, आपण नुसती प्रॅक्टिस करू. आणि असं तो त्याच्यानंतरच्या प्रॅक्टिसेसमध्ये मी सतत त्याच्यासमोर नाचत होते, तो उभा राहिला की मी त्याच्यासमोर उभं राहायची आणि त्याच्याबरोबर नाचायचं. असं नाचता नाचता एक महिनासमोर अशी प्रॅक्टिस आमची चालली होती दररोजची. आणि शेवटी त्याच्या चेहऱ्यावर एवढं सिरीन एक्सप्रेशन आलं की मला काही त्याला सांगावं लागलं. शेवटपर्यंत त्याला कळलं नाही आपण इतकं चांगलं एक्सप्रेशन दिलं असं. पण त्या नृत्याचा परिणाम म्हणून, त्यातल्या म्युझिकचा परिणाम म्हणून, त्यातल्या शब्दांचा परिणाम म्हणून त्या सगळ्याला तो त्याला शरण जावंच लागलं. तो शरण गेला हे त्याला कळलं नाही. तर असंच म्हणजे आमच्याकडे आता कितीतरी फॉरेन मुली येतात फॉरेन कंट्रीजमधून, तरी त्यांना ही हृदयाची हृदयाला भिडणारी भाषा अगदी नक्की समजते. आणि ती नृत्यामध्ये मुख्य आहे, कारण नृत्यात आपण बोलत नाही ना, अबोली भाषा असल्यामुळे आपण जे काय बोलणार ते आपल्या हृदयाच्याच भाषेने बोलावं लागतं. त्यांच्या शैलीनं आकर्षित झालेल्या अनेक मुली नृत्य शिक्षणासाठी आवर्जून भारतात येतात. माय नेम इज अटांस, I'm 16 and I come from France. I really like Kathak. It's something inside. I feel so nice when I dance. And my name is Feline. I'm from Germany and I'm 15 years old. I'm learning for Kathak for 2 years. It's beautiful here and yes, that's how I came here to study Kathak. परदेशी विद्यार्थिनींना नृत्य शिकवताना नृत्याबरोबर इथल्या संस्कृतीची, संदर्भांची ओळखही त्यांना करून द्यावी लागते. परिणामी परदेशी विद्यार्थिनींचं नृत्यही भारतीय विद्यार्थिनीं इतकंच सहज सुंदर वाटतं. ये मेरा सौभाग्य रहा कि इतने गुणी कलाकार को हमने इतने नज़दीक से, कोई भी विषय हो, सिर्फ ऐसा कहते हैं ना कि रोहिणी दीदी एक आज के समय में ऐसा नाम है कि सिर्फ कथक तक वो सीमित नहीं है, संगीत का कोई भी पहलू हो चाहे वो भी. और हाँ, और सबसे अच्छी चीज़ है कि वो लैंग्वेज पे इतना अच्छा कंट्रोल है और उनकी रचनाएँ भी जो होती है ना, इवन कवित वगैरह भी वो पढ़ने जो बनाते हैं है, वो हाँ. और जो ताल की डिवीज़न होते हैं ना, क्या बात, तो कई लोग ताल को डिवीज़न से इस्तेमाल करते हैं. और मेरे गुरु का भी ये कहना होता था कि ताल अपने आप में एक स्वरूप होता है, उस ताल को मात्राओं से नहीं नाचा जाता, उस ताल को खंडों से नाचा जाता. बिल्कुल. तो ये सुंदरता उनकी ये भी पेश करती है रोहिणी. चार तक नदिया गए मोर सोर करे पूना
माझ्याकडे गाणं शिकायला लागल्यापासून तिचा स्वभाव मी असा पाहिलेला आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा ती शिरते तेव्हा अगदी खूप मनापासून त्याच्या पाठीमागे लागते, त्याचं एक वेड लागतं तिला. त्याप्रमाणे रोहिणीबाईंनी पहिल्यांदा माझ्याकडे गाणं शिकतानाही हीच वृत्ती ठेवली होती. माझ्यानंतर वसंतराव देशपांड्यांच्याकडे शिकायला लागली, त्यांच्याकडे ही हीच वृत्ती तिची होती. डान्सिंग क्लासमध्ये शिकवताना सुद्धा खूप सेन्सिरिटी होती, आपण खूप चांगल्या चांगल्या विद्यार्थिनी तयार कराव्यात असं तिला नेहमी वाटे. त्याप्रमाणे तिच्या एक दोन तीन विद्यार्थिनी इथे पुण्यामध्ये गाजलेले आहेत. क्षमा भाटेसुद्धा मला वाटतं त्यांच्याचकडे शिकलेले आहेत, त्यांची सून किंवा असं काहीतरी नातं आहे त्यांचं दोघांचं, निश्चित नातं मला माहिती नाही. नंतर आणखी दोघी दोघीजींचे क्लासेस आहेत इथं, त्या सगळ्यासुद्धा यांच्या विद्यार्थिनी. यांचे डान्सेसचे कार्यक्रम अजून मी पाहतो तेव्हा मला असं वाटतं की यांच्याकडे खूप चांगले चांगले लोक तयार होतात, चांगल्या चांगल्या मुली तयार होतात. आत्ता अगदी अलीकडं अलीकडं गाणवर्धनमध्ये त्यांच्या एका ग्रुपने कार्यक्रम केला, स्वतः बेबीताई त्या दिवशी तिथं आल्या होत्या. तो कार्यक्रम पाहतानासुद्धा मला असं वाटलं की यांच्या हाताखाली विद्यार्थिनी खूप छान तयार होतात, खूप वरच्या प्रतीचा डान्स करतात. बेबीतांच्यात वैशिष्ट्य असं होतं की आपल्याला साजेसं आपल्या घराला साजेसं अशी प्रतिष्ठित कला आपण स्वतः जपावी आणि दुसऱ्यांना शिकवावी. माझ्या जीवनात मी म्हटलं साहित्य संगीत यांचा पहिल्यापासूनच वावर होता, पण तो अशा एका वेगळ्या तऱ्हेने म्हणजे साहित्यासाठी साहित्य आणि संगीतासाठी संगीत असा प्रथम होता. मी तुम्हारे बोल, मी तुम्हारे बोल, मी तुम्हारे बोल, मेरी पंछियों के चहक में तब उड़ चलेंगे. मैं तुम्हारे बोल मेरी पंछियों के चहक में तब उड़ चलेंगे. वे तुम्हारे गीत, वे तुम्हारे गीत मेरे कुंज कुसुमों पर के गुंजन भर चलेंगे. वे तुम्हारे गीत मेरे कुंज कुसुमों पर के गुंजन भर चलेंगे. वे तुम्हारे गीत मेरे कुंज कुसुमों पर के गुंजन भर चलेंगे, गुंजन भर चलेंगे, गुंजन भर चलेंगे. बेबीताई म्हणजे रोहिणी भाटे यांनी त्यांच्या अनेक नृत्य रचनांसाठी अत्यंत समर्पक संगीतही रचलं आहे. याचं कारण त्यांना मिळालेले दोन महान गुरु कैलासवासी केशवराव भोळे आणि पंडित वसंतराव देशपांडे. शास्त्रीय संगीताचा भरभक्कम पाया आणि सुगम संगीतातलं लालित्य या दोहोंचा मिलाफ रोहिणीताईंच्या रचनांमध्ये सहज दिसून येतो. पण जसं मला नृत्याने आपलं म्हटलं आणि म्हणजे नृत्य साधना सुरू झाली तसं ह्या दोन्ही कला मी त्याच्यासाठीच आहेत असं धरलं. माझा नृत्याचा छंद पुढे न्यायला त्याच्याबद्दल लोकांना कळावं म्हणून किंवा त्याच्या त्याची महती लोकांना कळावी म्हणून अशा तऱ्हेने किंवा त्याच्यामध्ये कविता जशा पाहिजेत तशा सापडत नाहीत म्हणून कविता करून कवित करून या तऱ्हेने मी ह्या कला केवळ त्यासाठी राबवल्या. खरोखर एकल कथक नृत्यापेक्षा एक वेगळा प्रकार म्हणजे समूह नृत्य. यातही रोहिणीबाईंनी अनेक नवे विषय हाताळले. राधाकृष्णाच्या पारंपरिक कथांपेक्षा वेगळे काहीसे अमूर्त स्वरूपाचे.
प्रबोधयन्ति वृषसस्य सन्तम् द्विपाद चतुष्पाद चरकाय जीवा। त्याला बाले असा शब्द आपण इंग्लिशमध्ये वापरतो तो व्याख्येच्या दृष्टीने बरोबर ठरतो, पण मराठीत लोक पुष्कळदा त्याला नृत्य नाट्य म्हणतात, ते मला बरोबर वाटत नाही, कारण त्याच्यात नाट्य हे एलिमेंट नाही आहे आणि नृत्य हे ज्याचं जे माध्यम आहे तेच वापरलेलं आहे, अशा जर आपण रचना केली तर त्याला मी नृत्यात्मिका म्हणते। हा विषय मला नेहमी असं वाटत आलं की काल हे तत्व म्हणून पाहिलं की ते अंगावरच येतं, म्हणजे ते इतकं मोठं आहे असं वाटतं की म्हणजे त्याची भीती एक तरीची, त्याचं दडपण वाटतं, पण कालाला तुम्ही सरळ मनुष्य इतका हुशार आहे की कालाला घड्याळ बांधून टाकतो आणि घड्याळ पाहिलं की त्यातला काल एकदम काय आपल्या बालपणापासूनचा दोस्त असतो आजपर्यंत, त्यातून ऋतूचं चक्र दिसायला लागतं त्यातून, आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहताना त्या कालाचा कालाला आपण किती सामान्य करू शकतो आणि त्याच्याशी खेळू शकतो हे कळतं। ही कल्पना मला टाईम समय या ह्याच्यातून मांडायची होती आणि ती मी अजिबात शब्द कॉमेंट्री काहीही गोष्ट न घेता एका प्री रेकॉर्डेड म्युझिकवर ती मांडली त्याच्या आधाराने। तन्मात्र नावाचं पंचमहाभूतांच्या सूक्ष्म स्वरूपावर अवलंबून असलेलं तन्मात्र नावाचं बॅले मी केलं। तन्मात्रमध्ये मुख्य एक अशी अडचण होती की तन्मात्र म्हणजे पंचमहाभूतांचं सूक्ष्म स्वरूप, तर त्याच्यातलं आकाश हे भूत तर प्रत्येक वेळेला मानगुटीवर बसत होतं, कारण आकाश म्हणजे इतकं तरल अव्यक्त आणि आहे म्हणावं तर नाही, नाही म्हणावं तर आहे, पोकळी म्हणावं तर नाही भरलेलं आहे, भरलेलं म्हणावं तर पोकळी आहे, असं ज्याचं वर्णन येतं असं आकाश हे भूत दाखवायचं आणि त्या ठोस अशा शरीर माध्यमातून ही अतिशय अवघड गोष्ट वाटत होती। शेवटी त्याचं इतकं तिला आवाहन करून आकाशाला प्रसन्न करून घेतलं आणि शेवटी थोडंसं फार मनासारखं त्याचं रूप मला दाखवता आलं। आकाश ही थीम त्यांची जेव्हा आम्ही पाहत होतो त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचा निळा रंग मला खूप एक प्रेरित करत होता आणि ही कल्पना ह्यांना सुचली कशी, ह्या रंगाचं प्राधान्य त्या थीममध्ये ठेवायचं, म्हणजे केवळ आकाश निळा असतं म्हणून त्यांनी तो ठेवला असं नाही आणि आकाशाचा निळा रंग नव्हता तो, फॉर युअर इन्फॉर्मेशन, तर त्याच्यात आणखी पण काही एक उदात्त असं एक फिलिंग होतं आणि हे फिलिंग निर्माण करण्यामध्ये त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या असं मला वाटतं आणि हे एक चित्रकार म्हणून मला खूप जवळचं वाटलं। उडान हे जे बॅले होतं हे कमिशन प्रोग्राम होता, गुप्ते साहेबांनी मला असं म्हटलं की फ्लाईट ह्या विषयावरच मला तुम्ही एखादं
नृत्यात मी का तुमच्या शब्दामध्ये करून द्याल का. माझ्या मनात असं आलं की एखादं मूल, लहान मूल जर पक्ष्यांच्या सहवासात वाढलं तर त्याला आपण पक्षी आहोत असंच वाटत राहील कितीतरी दिवस. आणि ते पक्षी असण्याचा अनुभव घेत घेण्यासाठी अधीर होऊन त्या पक्ष्यांच्या मागे फिरत राहील. आणि एक क्षण असा येईल की त्याला कळेल की आपल्याला पंख नाही तर आपण पक्षी नाहीच आहोत. पुढे तो प्रवास थांबला असं वाटतं ना वाटतं तोच असं लक्षात येतं की ह्याच्या पुढचाही एक प्रवास आहे जिथे तुमचं आकाश आणि तुमची पृथ्वी एकच होऊ शकते. आणि तुम्ही उडानमध्ये आहात की तुम्ही उडानमध्ये नाही आहात हे तुम्हाला समजणार नाही असा तुमचा प्रवास असू शकेल. ते म्हणजे आध्यात्मिक भरारी. एक काळ असा होता की विज्ञानासाठी विज्ञान का जीवनासाठी विज्ञान अशी एक चर्चा असायची. नंतर लक्षात आलं की जेव्हा विज्ञान हे विज्ञानासाठी असतं तेव्हा ते जीवनासाठी किंवा समाजासाठी सुद्धा असतं. त्याचप्रमाणे कला, कलेसाठी कला का जीवनासाठी कला अशी एक चर्चा होती. रोहिणी त्यांनी दाखवून दिलं की कलेसाठी जेव्हा कला असते तेव्हा ती जीवनासाठी किंवा समाजासाठी सुद्धा कला असते. मला असं वाटतं की रोहिणीताईंनी कलेतलं विज्ञान जाणलं. अथक अभ्यासातून नृत्य करत नवे नवे प्रयोग त्यांनी केले. अंतिम सत्याकडे जाण्याची त्यांची ओढ सतत चालू राहिली आणि कायम त्यांना माहीत होतं की ह्या सत्याशी आपण भिडणार नाही. ही जी वाटचाल आहे ही न संपणाऱ्या काळाचं एक स्वरूप आहे. मला एकांत अतिशय आवडतो. ह्या एकांताने मला सुचवलेली एक कविता. हा एकांत सांद्र दाट शांत अशांतीचा, न अंकुरलेल्या रुजलेल्या बीजाचा, न अनुरणणाऱ्या सुरात लागलेल्या तारांचा हा एकांत. स्तब्ध अगंध अधुंद सचेत देणीवेचा, न किलबिलणाऱ्या एकटक बुलबुलाचा, न जाणवणाऱ्या मंद वाहत्या वाऱ्याचा हा एकांत. प्रसन्न समजेतील समर्थ समर्पणाचा, न तेवत्या तेल भरल्या पणतीचा, नीरव रिमझिम पावसाचा हा एकांत. प्रिय प्रियतर प्रियतम एकांत. 50 वर्षांहूनही अधिक काळ नृत्यकलेची आराधना रोहिणीबाई करत आल्या. अनेक पुरस्कार अनेक गौरव त्यांच्या वाटेकडे सहज चालत आले. पण रोहिणीबाईंना त्यामुळे हुरळून जायला होत नाही. प्रत्येक पुरस्कार हा नव्या कामासाठी प्रेरणा देणारं एक पाथेय आहे अशी त्यांची भावना आहे. वाणी विचार आणि कृती यांच्यामध्ये समन्वय साधणाऱ्या रोहिणीबाईंचं सहज साधं बोलणं म्हणजे सुद्धा एक सुभाषितच असतं. असं वाटतं आपण काहीही न बोलता त्यांना ऐकत राहावं. नृत्य काय किंवा कुठलीही कला काय आपल्याला सामोर येते ते बहुतेक प्रथम छंद म्हणून येते. हा छंद इतरांना वाटतो तसा मला वाटला नाही. मला नेहमी असं वाटत गेलं की छंद हा माझा मी निवडलेला आहे. तेव्हा त्याच्या संबंधात माझी अशी वृत्ती असली पाहिजे की हा छंद माझ्या आयुष्याला आधारभूत होणार आहे शेवटपर्यंत. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो त्याला मी प्राणछंद असंच म्हणत गेले. आणि त्यापासून जी माझी एक वृत्ती बनत गेली त्याचं स्वरूप जेव्हा व्यवसायामध्ये रूपांतरित झालं तेव्हाही मला व्यवसाय हा छंद म्हणूनच करता आला. म्हणजे त्याच्यामध्ये मी कधीही कुठल्याही आर्थिक गोष्टींचा किंवा कुठल्याही तऱ्हेच्या
प्रसिद्धीचा किंवा असा हव्यास न धरता, म्हणजे हव्यास काय मला त्याची क्षितीच नव्हती कधी की मला अमुक मिळावं किंवा तमुक मिळावं असं काही न वाटता, सरळ तो माझा छंद आहे आणि तो आता इतर लोकांच्या पर्यंत त्याचा प्रसार व्हावा म्हणून मी तो व्यवसाय करते आहे असं मला वाटत होतं. माझ्या कामाचं एक तऱ्हेचं एक्सटेन्शन व्हावं पुढे सर्व विद्यार्थ्यांच्या थ्रू असं वाटून मी तो व्यवसाय करत गेले. आणि त्या व्यवसायाची वृत्ती कधी झाली, जीवनवृत्ती, हे मला समजलंच नाही. ती वृत्ती झाल्यानंतर सगळं माझ्या श्वासातच मुळे इतकं भिनलं नृत्य की आजही मला त्याचा वेगळा विचार करता येत नाही. 1941 साली मी मॅट्रिक झालो. रोहिणीबाई ही त्याच वेळेला मॅट्रिक झाल्या. तेव्हा मॅट्रिक हा शब्द होता तेव्हा. आणि मी मुंबईत होतो, आणखी रोहिणीबाई पुण्यामध्ये होत्या. बरं, त्या एकमेकाच्या नातीही आम्हाला तशी माहिती होती, त्यामुळे असा काही प्रश्न नव्हता की पहिल्यांदाच बघितलं आणि असं काही नाही माहिती. पण ये जा तशी सारखी जास्त नव्हती. एक छोटीशीच गंमत, पण त्याची ती खरी सुरुवात आहे असं मला वाटतं, की बॅरिस्टर जयकर यांच्याकडे ही मंडळी मुंबईला आली असताना एका दिवाळीमध्ये राहत होती. आम्ही गावदेवीला राहत होतो. तर त्यांच्याकडे आले म्हटल्यानंतर जरा त्यांना भेटायचं असं मनात आलं. म्हणून तिकडे गेलो. तर इतर माझ्याबरोबर जी मंडळी होती, माझ्यापेक्षा वयानं मोठी किंवा अशी, ती आपापल्या यांच्याकडे बोलायला लागली. आणि मी मात्र त्या खोलीच्या पुढे बघितलं तर एक खिडकी होती. आणि त्या खिडकीत एक मुलगी बसली होती, पाठ टेकून पुढले पावलं यायला करून अशी अशा तऱ्हेने बसली होती. आणि ती मला माझ्याकडे बघून ती म्हणाली की दिवाळी दसरा हातपाय पसरा. रोहिणीबाईंच्याकडनं पहिलं इथे सुरुवात झाली आणि ती या तऱ्हेनं झाली. एक भृंग दिवसभर मधुपान करता करता सूर्यास्ताकडे लक्ष न राहिल्यामुळे कमळामध्ये जो शिरला होता तो कमळामध्येच बंदी झाला. प्रथम त्याला काही फारसं विचित्र वाटलं नाही, भीती वाटली नाही. त्याला वाटलं की ही रात्र जाईल, उद्या सकाळ होईल, पुन्हा सूर्य उगवेल आणि माझी याच्यातून या बंदीवासातून मुक्तता होईल. पण नियतीने मनात दुसरंच काही योजलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ व्हायच्या आधी रात्रीचं चांदणं टिपूर पडलेलं असताना एक हत्तींची झुंडच्या झुंड त्या तलावावर आली. ही त्या तलावाच्या परिसरातलीच गोष्ट आहे. तलावावर झुंड आली आणि जलक्रीडा करता करता एका हत्तीनं ती सबन वेलच उखडून टाकली. त्या भृंगाचा दिवस स्वप्नातच राहिला आणि तो बंदी म्हणूनच लयाला विलयाला गेला. मला वाटतं की असा मृत्यू मला यावा ज्या कमळात मी पहिल्यापासून अडकली आहे, 56 वर्ष 60 वर्ष त्याच्यात त्या कमळात अडकलेलं असतानाच तो कोणीतरी नियतीने ती वेल उखडून टाकावी.